त्यामुळे रेमडेसिवीर हे औषध प्रत्येक ऑक्सिजन लागलेल्या किंवा प्रत्येक पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाला दिलंच पाहिजे असं काही आयसीएमआर किंवा डब्ल्यूएचओच्या किंवा आपल्या टास्कफोर्सच्या राज्याच्या आणि जिल्ह्याच्या यांच्या गाईडलाईन्समध्ये कुठंच नाही आहे. ज्याचा सिटी स्कोअर साधारणतः 10 पेक्षा जास्त आहे, त्यांचे इतर क्लिनिकल पॅरामीटर लॅब टेस्टचे रिपोर्ट त्या अनुषंगाने अनुकूल आहेत, अशाच लोकांना आपण रेमडेसिवीर देणं आवश्यक आहे. याबाबतीत सुद्धा आपण सगळ्या डॉक्टर्सना सूचना दिलेल्या आहेत. टास्क फोर्स मग तो राज्याचा आहे जिल्ह्याचा आहे यांनी सुद्धा स्वतः त्या सूचना निर्गमित केलेल्या आहे, एक ट्रेनिंग घेतलेलं आहे. परंतु एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की ज्या लोकांना रेमडेसिवीर आवश्यक आहे त्यांच्या तुलनेत जो सप्लाय आहे तो कमी प्रमाणात होत आहे, त्यामुळे हा तुटवडा हा काही दिवस अजून राहणार आहे. यात महत्वाची गोष्ट ही आहे की रेमडेसिवीरचं प्रोडक्शन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांनी मधल्या काळात जेव्हा डिसेंबर जानेवारीमध्ये पेशंट संख्या कमी झाली होती त्यावेळेस त्यांचं प्रोडक्शन कमी आणि काही ठिकाणी बंद केलं होतं, आणि ते प्रोडक्शन पाहिजे त्या गतीनं न वाढल्यामुळे हा एक जनरल सप्लाय चेनचा जो प्रॉब्लेम आहे हा सगळ्या देशभरात राज्यभरात आपण बघतो आहे. त्यामुळे रेमडेसिवीरच्या बाबत अनेकदा असं होतं की अनेक सन्मान्य लोकप्रतिनिधींना मला किंवा आमच्या इतर सहकारी अधिकाऱ्यांना फोन किंवा मेल किंवा इतर माध्यमातून लोक मागणी करतात. आम्ही सर्वजण मग लोकप्रतिनिधी असतील अधिकारी असतील आपण पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करून जेवढ्या लोकांना शक्य असेल त्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. मात्र ही मुळात येणारी संख्याच एवढी कमी आहे की दुर्दैवाने सगळ्या आवश्यक त्या लोकांना रेमडेसिवीरचा पुरवठा होईल की नाही याची शाश्वती आपल्याला आज तरी देता येत नाही. येत्या काळात निश्चितपणे हा जर याचं प्रोडक्शन वाढलं आणि नवीन रेमडेसिवीरच्या वायर्स आल्या तर आपल्याला याच्यामध्ये फार मोठा दिलासा मिळू शकतो. परंतु तोपर्यंत आपल्या हातात जी गोष्ट आहे ती आपण करतोय ते म्हणजे आलेल्या सगळ्या स्टॉकचं व्यवस्थित नियोजन करणे आणि सगळ्या कोविड हॉस्पिटलना त्यांच्याकडे किती ऑक्सिजन डिपेंडेंट पेशंट आहेत त्या प्रमाणामध्ये त्याचं वाटप करणे, अर्थात यात सगळ्यांची पूर्तता होईल असं नाही परंतु यामध्ये कोणावरी चुकीच्या पद्धतीने अन्याय होणार नाही याची दक्षता प्रशासन म्हणून आपण घेत आहोत. एक गोष्ट यातनं हीच निदर्शनास येते की कोविड रुग्णसंख्या जर खूप मोठ्या प्रमाणात वाढली तर त्या पद्धतीने सगळ्या सुविधा वाढवणे ऑक्सिजन औषधांची उपलब्धता करणे याला फार मोठ्या प्रमाणात मर्यादा आहेत. आपण एखादी बिल्डिंग बांधू शकतो त्या ठिकाणी ऑक्सिजन बेड पाईपलाईन टाकू शकतो परंतु त्यात येणारा ऑक्सिजन हा मर्यादित आहे. त्याचप्रमाणे या बिल्डिंगचं मॅनेजमेंट त्या पेशंटकडे बघण्यासाठी जे काही आपल्याला मनुष्यबळ लागतं विशेषतः डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर कमतरता ही आपल्याला भासू शकते किंवा ती आता भासायलाच लागलेली आहे. आणि त्यामुळे एक असा स्टेजला आपण येऊन पोहोचलेलो आहे की इथून पुढे जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं कोविडचं नियोजन करायचं असेल तर नवीन येणाऱ्या पेशंटची संख्या कमी होणे हाच आपल्यासाठी एक मोठा मार्ग आहे आणि त्यामध्ये आपल्या सगळ्यांची भरघोस मदत ही निश्चितपणे आवश्यक आहे. गेल्या लाटेमध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं होतं, स्वतःहून पुढे होऊन लोकांनी चाचण्या करून घेतल्या होत्या, लवकर डिटेक्शन झालं होतं आणि त्यामुळे खूप लोक चांगल्या पद्धतीने बरे होऊन घरी गेलेत. मात्र यावेळेस थोडासा एक ट्रेंड दिसतो आहे विशेषतः तरुण वर्गामध्ये की आम्हाला काही होत नाही किंवा या वयामध्ये कोविडनं काही होत नाही असा थोडासा एक गैरसमज झाल्यामुळे लोक अंगावर काढतात, कुठेतरी एखाद्या लहान क्लिनिकमध्ये जाऊन टायफॉइड सारख्या एखाद्या जो रोग खरं तर आज फार जास्त अस्तित्वात पण नाहीये अशा रोगाची ट्रीटमेंट घेतात आणि त्यामध्ये 4-5 दिवस झाल्यावरती मग कोविड हॉस्पिटलमध्ये बेड ऑक्सिजन आणि रेमडेसिवीरचा शोध घेत त्यांना यावं लागतं. तर हे जर थांबवायचं असेल आणि जर आपण आज स्वस्त आहोत आणि आपल्याला जर त्या परिस्थितीत जायचं नसेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की स्वतःच्या तब्येतीवर लक्ष ठेवणे. कुठलंही कोविडचं लक्षण असेल, ताप खोकला इतर लक्षणं आहेतच, त्याबरोबर अंगदुखी डोकेदुखी चव न लागणे वास न येणे ऐकू कमी येणे या सगळ्या लक्षणांच्या माध्यमातून आपल्याला एक आपलं शरीर संदेश देत असते की कदाचित कोविडचा संसर्ग झालेला आहे. आणि असं जर असेल तर तात्काळ कोविडची चाचणी करून घ्या, आरटीपीसीआर किंवा अँटीजेन चाचणी ही नजीकच्या शासकीय संस्थांना आपण संपर्क करून घ्या. पॉझिटिव्ह आले तर ठीक आहे, 7 दिवस आपल्याला क्वारंटाईन राहावं लागेल, आयसोलेशनमध्ये राहावं लागेल, परंतु ही गोष्ट परवडली. परंतु 7 दिवसांऐवजी जर 3-4 दिवस घरीच थांबून काढण्याचा प्रयत्न केला, स्टेरॉइड्स डेक्सामेथासोन किंवा डायक्लोफिनॅक्स सारखी औषधं घेऊन 1-2 दिवस बरं वाटतं परंतु नंतर तो व्हायरस फार मोठ्या प्रमाणात निर्माण होत राहतो आपल्या शरीरामध्ये आणि आपला तो फुफ्फुसांचा अतिशय कमी वेळेत ताबा घेतो. हा जो नवीन स्ट्रेन आहे हा अतिशय घातक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे, विशेषतः तरुणाईमध्ये. आज काही त्रास होत नाही आणि तिसऱ्या दिवशी पेशंट अगदी मृत्यूशैवर पोहोचलेला असतो इथपर्यंतचे प्रकार आपण बघत आहोत. त्यामुळे कुठल्याही पद्धतीनं कुठलंही दुखणं कुठलंही लक्षण अंगावर काढू नका, तात्काळ कोविडची चाचणी करून घ्या. लवकर आपण जर सीसीसीमध्ये ऍडमिट झाले कोविड केअर सेंटरला तर अगदी बेसिक साधे गोळ्या औषधं घेऊन आपण बरे होऊ शकतो. त्यामुळे पुढचा मनस्ताप असेल, पुढचा सगळे जे परिश्रम असतील आणि विशेष म्हणजे जीवनाचा धोका मृत्यूचा धोका हा वाचू शकतो. आणि या सगळ्या माध्यमातून आपण लवकर जळगाव जिल्हा या कोविडच्या लाटेमधून बाहेर येऊ शकतो. लसीकरणाचा सुद्धा एक विषय आहे,
बऱ्यापैकी आता लसीकरणाच्या बाबत जनजागृती झालेली आहे. अनेक जणांना एक शंका आहे की लसीकरण करून सुद्धा काही लोकांचा कोविड पॉझिटिव्ह आलेला आहे, परंतु एक फरक त्यात दिसतोय की ज्यांचं लसीकरण झालेलं आहे त्यांनी जेव्हा जेव्हा त्यांचा कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर बऱ्यापैकी त्यांना फार काही त्रास न होता ते त्यातनं बरे झालेले आहेत. अगदी काही वरिष्ठ शासकीय अधिकारी सुद्धा किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा यात समाविष्ट आहेत. मात्र लसीकरण न करता कुठलेही नियम न पाळता जर आपण समाजात वावरत असू तर निश्चितपणे ते धोकादायक आहे. त्यामुळे ज्यांचं वय 45 पेक्षा जास्त आहे अशा सगळ्या नागरिकांना माझी नम्र विनंती आहे की आपण जसं जसं लसी उपलब्ध होत जातील तसं आपलं लसीकरण करून घ्यावं आणि लसीकरण झाल्यावर सुद्धा पूर्ण कोविडची जी दक्षता आहे ती आपल्याला पाळायचीच आहे. मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना आता हीच एक गोष्ट वाचवू शकते की आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे मास्क, हातांची स्वच्छता, चेहऱ्याची स्वच्छता, नाकातोंडाची स्वच्छता आणि मोठे कार्यक्रम किंवा मोठे गर्दीचे ठिकाणं टाळणे या माध्यमातून कोविडला रोखायचं आहे. जर एवढं करूनही कुठून आपल्याला काही लक्षण जाणवलं तर तातडीनं चाचणी करून घ्यायची आहे आणि लवकर ऍडमिट होऊन लवकर बरं व्हायचं आहे. माझी हीच अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं आहे की हे जर सगळे नियम आपण पालन केलं तर मला वाटत नाही की कोणी ऑक्सिजन किंवा रेमडेसिवीर पर्यंत जायची वेळ येईल. आणि हाच सगळ्यात मोठा इलाज आज आपण मानून घेऊया की प्रतिबंध ही सगळ्यात मोठी उपचाराची पद्धत आहे. कुठल्याही नंतर करणाऱ्या उपचारापेक्षा हे प्रतिबंधात्मक उपाय हे निश्चितपणे सोपे आहेत. यांचा पुरेपूर वापर करावा. 6 मिनिट वॉक टेस्टच्या बाबत आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पेजवर शेअर केलेलं आहे, त्याचा वापर करा. रोज आपलं तापमान, पल्स ऑक्सिमीटरचं रिडिंग याच्यावर लक्ष ठेवा आणि हे सगळं करून आपण निश्चितपणे गेल्या वेळेप्रमाणे यावेळेस सुद्धा कोविडच्या लाटेतून बाहेर येऊ. गेले काही दिवस आपण बघतोय की रुग्णसंख्या ही स्थिरावलेली आहे. 2 दिवस तर 1000 पेक्षा कमी रुग्ण हे त्या दिवशी आलेले आहेत. परंतु हा ट्रेंड जर आपल्याला असाच ठेवायचा असेल आणि लवकर या कोविडच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य आणि सहभाग हा आवश्यक आहे. धन्यवाद.